पदन्यासांनी तालाचा सुरेख संगम साधत केलेले सादरीकरण आणि मनमोहक भावमुद्रा अशा सादरीकरणातील वैशिष्ट्यांनी संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार विजेत्या भरतनाट्यम कलावंत प्रियदर्शिनी गोविंद यांनी पुणेकर रसिकांना मंत्रमुग्ध केलं. पुणेकर रसिकांच्या भरघोर प्रतिसादात आणि उत्साहात कार्यक्रमाची सुरुवात कार्तिकेयावर आधारित श्लोकाने झाली. वर्णम या नृत्य प्रकारातून शंकराच्या वेगवेगळ्या रूपांचे आणि आभूषणांचे वर्णन केले गेले. यानंतर प्रियदर्शनी यांनी काही अभिनय प्रधान रचना सादर केल्या. युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मुलाची आईची मनस्थिती रसिकांसमोर मांडण्यात आली. तर पुढच्या पदातून स्वतःचा नवरा परदेशी गेल्यावर प्रियकराला बोलवून घेणारी मिश्किल स्त्री सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता तिल्लाना आणि अभंगाने झाली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुण्यातील प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक परिमल फडके यांनी केलं. Shout out.